आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातल्या जयसिंहपुरातल्या गल्ली नंबर तीन मधील श्वेतंबर जैन मंदिरात मोठी चोरी झाली आहे. 13.5 लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे. या चोरीचा तपास जयसिंहपूर पोलीस करत आहेत. जयसिंहपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शहराच्या मध्यभागी गल्ली नंबर 3 मध्ये श्वेतांबर जैन मंदिर आहे. या मंदिरामध्ये आज अज्ञातांनी चोरी केली आहे. 13.5 लाख रुपयाचं चांदी, सोनं आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला आहे. हे मंदिर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरतीच आहे. या मंदिरात धाडसी चोरी ज्यानं केली त्या चोराचा तपास सध्या पोलीस करत आहेत. श्वान पथकालाही बोलवण्यात आलं होतं, पण श्वान घुटमळलं, त्याला काय माग मिळाला नाही. या ठिकाणी गुंडा पथक, सांगली आणि डीएसपी, स्थानिक पोलीस अधिकारी हे सगळेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. विशेषतः ही जी चोरी झाली, हे चोरीचं ठिकाण जयसिंहपूर नगरपालिकेच्या पासून काही अंतरावर गल्ली नंबर 3 मध्ये आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे. नेहमी एकतर भक्त मोठ्या प्रमाणावर जात असतात. मध्यरात्री चोरी झालेली आहे. या घटनेची फिर्याद जयसिंहपूर पोलिसांमध्ये भरत आणि चंद बागरेजा यांनी दिलेली आहे. या घटनेचा तपास कसा होतो ते पाहावं लागेल आणि याशिवाय पोलिसांनी रात्रीचा गस्त वाढवणं आवश्यक आहे, अशी मागणी आता जयसिंहपुरातल्या नागरिकांच्याकडून होत आहे.